नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम राजेंद्र बागेळी. पत्ता समृद्धी ॲग्रोफार्म, संख, तालुका जत, जिल्हा सांगली. गोटफार्म किंवा शेळीपालन म्हणजे चारा लागवड करावी लागते, आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा चारा म्हणजे दशरथ घास. ही दशरथ घास आम्ही श्री साई विदिशा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कात्रज इथून मागवली आहे. सुमारे 10 गुंठाच्या क्षेत्रामध्ये आम्ही ही दशरथ घास लागवड केली. यासाठी आम्हाला 2 किलो बियाणे मागवावे लागले. घरपोच बियाणे मागवणारी एक अत्यंत महत्त्वाची कंपनी म्हणजे श्री साई विदिशा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कात्रज. आता ही जी दशरथ घास आहे, आता 90 दिवसाची झालेली असून 2 दिवसाआधीच आम्ही कटिंग याचं सुरुवात केलेली आहे. सुमारे 5 ते 6 फुटापर्यंत याची उंची येते, आणि त्यावेळी आपल्याला कटिंग घ्यावं लागतं. दुसरं कटिंग जे आहे ते 60 दिवसावर येऊन जातं, आणि 22% प्रोटीन असल्यामुळे शेळ्यांची तब्येत खूप चांगली राहते. शेळ्यांच्या कासामध्ये दूध वाढतं, त्यामुळे पिल्लंदेखील निरोगी राहतात आणि दष्टपुष्ट होतात. त्यामुळे शेळीपालन जर कोणाला करायचं असेल तर दशरथ घासाची निवड आपण नक्कीच करावी. आम्हाला साई विदिशा सीड्सने एक अत्यंत महत्त्वाचे सांगली शिवरी आणि दशरथ घास पोच केल्याबद्दल त्यांचे देखील आभार. तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो की 10 गुंठाच्या क्षेत्रामध्ये कसं हे दशरथ घास पसरलेलं आहे. थँक्यू.